So hello friends, welcome to our new lecture. Okay, so hopefully you have watched yesterday's lecture. बघितला असाल कालचं लेक्चर तुम्ही. आपण क्यूब आणि डाईच्या लेक्चर सोबत डील करत आहोत सध्या. बघा कालचं खूप इंटरेस्टिंग लेक्चर होतं. आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या डाईस बद्दल तुम्हाला माहित नव्हत्या त्या आपण क्लिअर करून घेतलेल्या आहेत. सो होपफुली तुम्हाला आता बेसिक डिफरन्स बिटवीन डाईस हे तर समजलेलं असेल. आता कोण दोन डाईस कुठले कुठले आपण बघितले होते. पहिली तर गोष्ट होती स्टँडर्ड डाईस आणि सेकंड कुठलं होतं नॉन स्टँडर्ड डाईस. आता याच्यात बेसिक डिफरन्स पटकन तुम्ही विचार करा काय होता. तर स्टँडर्ड डायस मध्ये अपोजिट फेसेसची सम किती होती 7 आणि तेच नॉन स्टँडर्डला काय होतं की ऍडजसंट फेसेसची सम किती होती 7 होती. लक्षात घ्या काय जेव्हा मी हा पॉइंट एक्सप्लेन केला त्यावेळी कसं आहे बऱ्याचशा मुलांनी काही डाऊट विचारले. चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही लेक्चर बघताय. लक्षात घ्या इंटरेस्टिंग असेच आपण चॅप्टर्स घेऊन येणार पुढे. सो प्रत्येक लेक्चर बघत चला. काही डाऊट असेल तर बिंदास विचारत चला. ठीक आहे. सो मी कालही एक्सप्लेन केले होते की ह्या छोट्या छोट्या गोष्टी मिळून आपण मेजरली कुठल्या टॉपिककडे जाणार आहे तर ओपन डायस हा जो आपला मेजर टॉपिक असतो आर्किटेक्चर मध्ये त्या टॉपिककडे आपण हळूहळू जाणार आहे. पण जोपर्यंत तुम्हाला डायसचं प्रॉपर कन्स्ट्रक्शन कळत नाही की नक्की डायस काय आहे कसे आहे तर तोपर्यंत तुम्ही ते ओपन किंवा क्लोज करू शकणार नाहीये. ठीक आहे. लक्षात घ्या काल एक आपण एक्झाम्पल बघितलं. लास्ट आपण एक एक्झाम्पल छोटंसं बघितलं होतं की क्वेश्चन मार्क होता त्या फेस वरती कसं ओळखायचं की डायस तिथे काय येणार आहे नंबर. तर आपण काही सिक्वेन्स बघितले क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. ते स्टँडर्ड तुम्हाला ट्रिक आहे की थोडक्यात तुम्ही त्याला असे स्टँडर्ड सोल्युशन म्हणू शकता की प्रत्येक प्रॉब्लेम तसाच तुम्ही टॅकल करायचा आहे. जिथे जिथे क्वेश्चन मार्क वगैरे विचारलेलं असेल तिथे तुम्ही सेम टाईपने प्रॉब्लेम टॅकल करायचा आहे. सो आजच्या आपण फर्स्ट पार्ट मध्ये काय बघणार आहे की आपण काही प्रॉब्लेम्स बघणार आहे जे आपण काल शिकलो त्याच्यावरती आधारित आज प्रॉब्लेम आणि नंतर आपला जो टॉपिक आहे तो असणार आहे ओपन डायस. ओके सो चला लेक्चर सुरू करूया. काही क्वेश्चन्स आहेत ते आपण पहिला करून घेऊया. आता काल मी तुम्हाला सांगितलं होतं कंपॅरिझन ऑफ डायस कॅन बी बिटवीन किती डायस मध्ये कंपॅरिझन असू शकतं काल सांगितलेलं. आठवा दोन तीन किंवा दोन पेक्षा जास्त. ओके दोन पेक्षा जास्त जेव्हा मी म्हणतो तेव्हा किती डायस भारी भारी कंपॅरिझनला तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर तीन तुम्हाला वाटायचं आहे. पण एक्झाम मध्ये कधी कधी चार डायस सुद्धा कंपॅरिझनला विचारतात. जसे तुमच्या ऑप्शन मध्ये चार डायस दिलेले असतात तसे कधी कधी तुम्हाला क्वेश्चन मध्ये सुद्धा या गोष्टी बघायला मिळतील. जरा सिम्पल असतात बघा रिलेटिव्हली क्वेश्चन दिसताना असं खूप मोठा वाटतो की इथून कसं ओळखायचं काय ओळखायचं. पण जेवढा लेंथी असणार आहे तेवढा तो सिम्पल असणार आहे. ओके सो अपोजिट टू थ्री. चला आता हा क्वेश्चन पण बघून घेऊया. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे एक चार आपल्याला इथे डायस घेऊन ठेवलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की यू हॅव टू कंपेअर दिस डायस अँड यू हॅव टू टेल व्हॉट इज अपोजिट टू थ्री. आता थ्रीच्या अपोजिट काय त्यांनी विचारलेलं आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय एकतर पहिला क्वेश्चन प्रॉपरली ऑब्झर्व करा. डिरेक्टली काहीतरी टॅकल करण्यापेक्षा क्वेश्चन ऑब्झर्व करा की आपण इथे काय करू शकतो. आता बेसिकली थिंकिंग स्टुडंट थिंकिंग काय असते ते सांगतो. तुम्हाला जे कन्सेप्ट एक्सप्लेन केले ते तुम्ही बोलणार सर थ्री आणि सिक्स एलिमेंट करूया वन आणि फाय अपोजिट होऊन जातील मान्य आहे काही चुकीचं नाही. ओके मान्य आहे मला काही चुकीचं नाही हे दोन डायस कम्पेअर केले काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता त्याने आपल्याला असं विचारले थ्रीच्या अपोजिट काय कारण की आपण कॉमन जे पकडणार आहे थ्री थ्री आणि थ्री जर कॉमन पकडलं इथे जर थ्री नाहीच आहे कॉमन पकडलं सो फोर डायस आपण थोडासा ठेवूया. सो थोडासा साईडला ठेवूया. आता विचार करा की मी हे दोन चूज करू हे दोन चूज करू की हे दोन चूज करू हे तुमचं पहिलं थिंकिंग असलं पाहिजे फर्स्ट स्टेप ऑफ युअर थिंकिंग की विच डायस टू चूज फॉर कंपॅरिझन. ओके सो आता बघा हे दोन तर मी तुम्हाला सांगितलं इथे तुम्हाला आन्सर काय मिळते फाय अपोजिट वन मिळते याच्या पलीकडे काय मिळत नाही. ठीक आहे सो आपण ह्या डायसला थोडंसं बाजूला ठेवूया हे दोन डायस कम्पेअर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे बघा आता काय होणार आहे इथे थ्रीच्या ऍडजस्टेड फेसेस कुठले आहेत बघा सिंपल एकदम सिंपल सांगतो थ्रीच्या ऍडजस्टमेंट काय काय आहेत ते आपण पहिला बघून घेऊया. आता जर बघा आता जर मी म्हटलं की काय असणार आहे या दोघांमध्ये कंपॅरिझन तर एक थ्री मला कॉमन मिळतोय थ्री मला कॉमन मिळतो मी दोघांमध्ये कंपॅरिझन करायला सुरुवात करतो थ्री लिहिला नंतर क्लॉकवाईज आठवत असेल बघा क्लॉकवाईज मध्ये जायचं आपल्याला. ठीक आहे या दिशेने आपल्याला जायचंय सिक्स आणि फाय. आता इथे सुद्धा थ्री कॉमन आहे सिमिलरली आपण क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये इथे सुद्धा जाणार आहे काय झालं थ्री टू आणि वन. ओके सॉरी थ्री वन थ्री वन आणि टू इथे आपल्याला थ्री वन आणि टू मिळालं. ठीक आहे आता इथे लक्षात घ्या हे तर आपल्याला काही उपयोगाचं नाहीये इथे जे काय मिळालंय ते सध्या थोडस महत्वाचं आहे. इथे जे काय मिळालेलं आहे ते सध्या थोडस महत्वाचं आहे सिक्स अपोजिट वन फाय अपोजिट टू हे आपल्याला इथे मिळतंय. ठीक आहे कधी जेव्हा फर्स्ट आणि थर्ड डायस कम्पेअर करतोय. ओके आता ह्याच्यावर मला एक गोष्ट जर कळते की थ्रीच्या अपोजिट काय काय नसणार आहे
सिक्स नसणार आहे, ऑब्वियसली ऍडजसंट आहे, वन नसणार आहे, बरोबर आहे, कारण की तो सिक्सच्या अपोजिट आहे. त्यानंतर फाईव्ह नसेल आणि टू नसणार आहे, हे कुठलेही अवेलेबल ऑप्शन नसणार आहे. ऑब्व्हियसली उरला उरला एकच स्पेस उरतो जो आपल्याला दिसत नाहीये, तो म्हणजे फोर. सो अपोजिट टू थ्री युअर आन्सर विल बी फोर. बघा किती सोपं होतं. तुम्हाला चार डायस कम्पेअर करायला हवे अशी काही प्रत्येक वेळी गरज नाहीये, तुम्ही इझिली दोन डायस सुद्धा कम्पेअर करू शकता आणि त्याच्यावर आन्सर फाइंड करू शकता. ओके, बघा ह्या दोन डायस मध्ये कम्पॅरिझन केल्यानंतर जर मी काही असं लिहिण्याचा प्रयत्न केला, बघा इथे लिहून बघूया आपण, थ्री सिक्स फाय, इथे थ्री वन आणि सिक्स असं मी लिहितो. ओके, आता इथे जर ह्या सायक्लिक फॉर्मॅट मध्ये जाण्यासारखं नाही, दोन कॉमन आहेत. सो माझा आन्सर जर कॅन्सल आउट करायचं म्हटलं, थ्री आणि सिक्स, थ्री सिक्स कॅन्सल केलं तर फाय वन मला अपोजिट मिळतं. ठीक आहे, फाय आणि वन अपोजिट मिळतंय. इथे आपल्याला फाय आणि टू अपोजिट मिळतं, काही कन्फ्युजनची गरज नाही. तुम्ही जे दोन डायस निवडाल त्याच्यावरून तुम्हाला आन्सर मिळत असेल तर तुम्ही बाकीच्या डायसला काही हात लावला नाही तरी चालेल, ते फक्त तुम्हाला कन्फ्युज करायलाच दिलेले असतात, लक्षात घ्या. सो इथे मी कम्पॅरिझन करून मला थ्रीच्या अपोजिट तर काही मिळत नव्हतं, कारण काय होतं, सिक्स अँड थ्री ह्या दोन गोष्टी होत्या, फाय आणि वन अपोजिट झाले, टूचं काय फोरचं काय, म्हणजे ऑप्शन कुठले कुठले होतात थ्री साठी, तर फोर आणि टू असे दोन ऑप्शन होतात. म्हणजे इथे आपल्याला असं कुठे ऑप्शन तुम्हाला जेव्हा दिलेले असतील तेव्हा तुम्हाला सिंगलच डिजिट दिलेला आहे, तुम्हाला कुठले जसं मल्टिपल काही दिलेलं नाही, टू ऑर फोर वगैरे, तुम्हाला फक्त फोर दिलंय, थ्री दिलंय, वन दिलंय, सिक्स दिलंय. ठीक आहे, सो ह्या पद्धतीने इथे कम्पॅरिझन करून आपल्याला काही मिळणार नव्हतं. सो आपण काय केलं, ह्या दोन डायसला चूज केलं आणि त्याच्यावर आपण लॉजिकली आपला आन्सर फाइंड आउट केलं. ठीक आहे, सो लक्षात, काल जे काही शिकलं त्याचं ऍप्लिकेशन आपण इथे करतो आहे, सो प्रॉपरली समजून घेऊ. ठीक आहे, बघा असेच क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन पण बघून घेऊया. इझी आहे, फक्त थोडस लक्ष देणं गरजेचं आहे, थोडस कालचे कन्सेप्ट तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. सो तुम्ही इझी या गोष्टी टॅकल आउट करू शकता. चल नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया. थोडा आता प्रत्येक वेळी नंबर असतील डायस वरती असं काही नाहीये, प्रत्येक वेळी आपल्याला नंबर दिलेले असतील असं कंपल्सरी नाहीये. साईन असू शकतात, सिम्बॉल्स असू शकतात, काही असू शकतात, कुठले डायग्राम असू शकतात, ऍब्स्ट्रॅक्ट शेप असू शकतात, काही असेल, तुम्हाला त्याच्याबद्दल काही काळजी करायची गरज नाही. आपला पॅटर्न आणि लॉजिक सेगमेंट राहणार. ठीक आहे, आता ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला थोडेसे सिम्बॉल्स दिले, इज इक्वल टू डिवाइड मल्टीप्लाय डिवाइड आणि ते तुम्हाला झिरो काहीतरी दिले, क्वेश्चन मार्क झिरो आणि स्क्वेअर दिलाय. ऑप्शन बघूया कसं आहे, ऑप्शन्स दिसले की थोडस बेटर राहतं सोडवण्यासाठी. सो आपण ते पहिला बघून घेऊया. ठीक आहे, बघा क्वेश्चन आपल्याला इथे दिलेला आहे, क्वेश्चन बघू शकता तुम्ही. तीन डायस आपल्याला कम्पॅरिझन दिलेले आहेत. क्वेश्चन ऑब्व्हियसली आहे की व्हॉट विल बी इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क, व्हॉट विल बी इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. आता ऑप्शन दिलेले आहेत, लक्षात घ्या. बरेच वेळा आपण काय करतो, रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो, म्हणजे ऑप्शन करून आपण आन्सरकडे जातो. जसे म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल असाल तसे करा, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे फर्स्ट स्टेप तुम्ही काय बघणार आहात या दोन डायस मध्ये, अशा क्वेश्चन मध्ये तुम्हाला ट्रिक सांगतो की थर्ड डायस जिथे क्वेश्चन मार्क आहे तिथे आपण लक्ष द्यायचं नाही, अजिबात लक्ष देत नाही. लक्ष देऊन पण काय होणार आहे, आपण कम्पेअर काही करू शकत नाही, बरोबर आहे. सो मेजरली ह्या टाइपचे क्वेश्चन म्हणजे काय आहे, तर तुम्हाला दोन डायस कम्पेअर करायचे आहेत. आता इथे मला डिवाइड साइन ही कॉमन दिसते, सो मी सुरू करणार. फर्स्ट ऑफ ऑल डिवाइड सायक्लिक वाईज अशा पद्धतीने आपल्याला वापर करणार, लक्षात घ्या, कायम ही पद्धत लक्षात ठेवा. क्लॉकवाईज जा आणि जर एका साठी अँटी क्लॉकवाईज केलं तर दुसऱ्या साठी पण अँटी क्लॉकवाईज जा. ठीक आहे, पण शक्यतो क्लॉकवाईज जा. डिवाइड इक्वल टू आणि ट्रायंगल, इथे सुद्धा काय दिलेलं आहे बघा, डिवाइड मल्टीप्लाय आणि सर्कल, झिरो काय म्हणा सर्कल म्हणा काही म्हणा काही हरकत नाही. मेजर ह्याच्यावरून आपल्याला काय मिळतं ते बघूया. हे अपोजिट आहे ऑब्व्हियसली, इथे तर ते क्लिअर होतं, हे तर कॉमन आहे. आता मला सांगा तुम्हाला डायग्राम मध्ये कुठले कुठले ऑप्शन दिसतात, सॉरी डायग्राम मध्ये ऑप्शन मध्ये कुठले कुठले तुम्हाला सिम्बॉल दिसतात. मल्टीप्लाय इज इक्वल टू डिवाइड अँड ट्रायंगल, आता मला इथे विचारलेलं आहे इथे, बरोबर आहे. आता सर्कलच्या अपोजिट काय असणार आहे, सर्कलच्या अपोजिट असणार आहे ट्रायंगल. सो याच्या मागच्या साईडला कुठेतरी इकडे ट्रायंगल आहे, बरोबर आहे. म्हणजे ट्रायंगल ऑप्शन जर गेलं आपलं तिथे टॉप फेसला येणार नाही, टॉप फेसच्या साईड फेस मध्ये ट्रायंगल मिळणार आहे. याच्यावर आपल्याला कळत आहे, इथे बघा हे इज इक्वल टू आणि मल्टीप्लाय. ठीक आहे, हे आपण थोडस बाजूला ठेवूया, हे थोडस आपण बाजूला ठेवून देऊया. नेक्स्ट काय मला इथे दिसते बघा, आता महत्वाचं म्हणजे झिरो, ओके, झिरोच्या अपोजिट आहे, झिरोच्या ऍडजस्टमेंट काय आहे ते मी सर्च करतो, ओके, किंवा स्क्वेअर.
आता इथे मल्टीप्लाय झालं, इक्वल टू झालं, झिरो झालं, ट्रायंगल राहिलं, राहिला कुठला शेप? ओनली स्क्वेअर, म्हणजे तो स्क्वेअर शेप जो इथे दिसत नाही तो कशाच्या अपोजिट असणार आहे? तर तो असणार आहे याच्या अपोजिट, तो असणार आहे डिवाइडच्या अपोजिट. म्हणजेच मी काय म्हणू शकतो, ह्या स्क्वेअरच्या अपोजिट म्हणजे इकडचे जे फेस असणार आहे तिकडे काय असेल? तर डिवाइडचा सिम्बॉल असणार आहे. काय असणार आहे? डिवाइडचा सिम्बॉल. ओके, आता याच्यावरून एक महत्वाची गोष्ट मला बघा समजते की ऑप्शन एलिमिनेशन मेथड मी करू शकतो. ऑप्शन एलिमिनेशन मेथड मी इझिली करू शकतो. पण आता मी जर सायक्लिक ऑर्डरचा थोडस विचार केला, ह्या डायग्राम मध्ये बघा, झिरो नंतर काय येते? डिवाइड. डिवाइड नंतर काय येते? तर मल्टीप्लाय. आता बघा ही डायग्राम झिरो इथे आहे. जर मी इथून ह्या स्पेस वर गेलो, बघा क्लॉकवाईज फिरतो, तीन फेसेस मध्ये मी क्लॉकवाईज फिरतो, साईडचा फेस आहे काही प्रॉब्लेम नाहीये. आपण प्रत्येक समोरचे स्पेसेस आपण क्लॉकवाईज द्यायचं असंही कंपल्सरी नाहीये. सो झिरो वर मी साईड फेसला गेलो, साईड फेस कुठला आहे? तर डिव्हिजन आहे, बरोबर आहे? म्हणजे ही मॅच झाली सिक्वेन्स. डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन आहे. सो ऑब्व्हियसली ह्या फेस वरून जेव्हा मी ह्या फेस वरती येईन तेव्हा माझा ऑप्शन काय येणार आहे? तर मल्टिप्लिकेशन येणार आहे. ओके, सो इथे सिम्बॉल जे क्वेश्चन मार्कचे काय असणार आहे? इक्विव्हॅलेंट क्रॉस असणार आहे. बघा सिम्बॉल आहे, पहिलं तर आपण ऑपोजिट काय काय असणार आहे ते बघितलं आणि एलिमिनेट केले. बघा त्या गोष्टी आपण एलिमिनेट केल्या आणि त्यानंतर आपण काय केलं? साईडची ती सेम इथे आपण फॉलो केली. लक्षात घ्या, थोडस सुरुवातीला तुम्हाला ते जड जाऊ शकतं की नक्की काय चाललंय किंवा हे कसं करायचं आहे, पण स्लोली व्हिडिओ थोडासा तुम्ही म्हणतात ना परत परत बघा, रिपीट करून बघा, हवे तर तुम्हाला इझिली या गोष्टी क्लिअर आउट होऊन जाते. ठीक आहे, सो कन्फ्युजनचं काही नाही आहे, डाऊट असेल तर विचारत चला, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण व्यवस्थित लक्ष दिलं तर हे सुद्धा तुम्हाला क्लिअर आउट होऊन जाणार. चला नेक्स्ट बघूया. सिम्पल आहे, प्रत्येकाला लॉजिक सिमिलर आहे. फाइंड द कॉमन टर्म, देन गो क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज अँड सी वेदर सिक्वेन्स इज मॅचिंग ऑर नॉट. ओके, नेक्स्ट बघूया. आता याचा आन्सर तुम्हाला आलाच पाहिजे. लक्षात घ्या, एवढे आपण एक्झाम्पल आता केले आहेत, याच्यावरून तुम्हाला इझिली आन्सर आता आलेलेच पाहिजे. तुम्ही प्रत्येक क्वेश्चन नंतर व्हिडिओ पॉज करायचा आहे, मी प्रत्येक वेळी सांगणार नाही, आणि तुमचं तुम्ही आन्सर फाईंड करून मला सांगायचं आहे. ठीक आहे, तुम्ही लिहून ठेवा, तुमचं बरोबर आहे का बघा. बरोबर असेल तर कन्सेप्ट क्लिअर झाले असं समजूया, काही प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन मार्क आणि टू ऑप्शन्स लिहून घ्यायचं, ना ए फोर बी फाय C6 and D1. ओके, आता बघा इथे क्वेश्चन तुम्हाला ऑब्व्हियसली दिसतो, व्हिडिओ प्लीज पॉज करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण काय आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतः सोडवत नाही तुम्हाला कळणार नाही की नक्की अडचणी कुठे येत आहेत, आणि मगच आपण त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढू शकतो. येत नाही म्हणजे सर आम्हाला काहीच समजलं नाही, ह्या कन्सेप्ट वरती राहत जाऊ नका. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट जाणणार आहे पण स्वतःही प्रयत्न करणं तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे, चला होपफुली व्हिडिओ पॉज केलेला असेल. इथे आपण कसं सॉल्व्ह करायचं ते बघायला सुरुवात करूया. मी काय सांगितलं लॉजिक, फर्स्ट टू कंपॅरिझन क्वेश्चन मार्कच्या क्यूबला हात लावायचा नाही. सिक्स इज कॉमन, सो अगेन आय विल गो क्लॉकवाइज, या दिशेने मी चाललो. ओके, सो सिक्स टू आणि थ्री, इथे सिक्स फाय आणि वन. ठीक आहे, आता हे अपोजिट आहे ते तुम्हाला इझिली कळत असेल. आता बघा टू च्या अपोजिट काय आहे? फाय, आणि थ्री च्या अपोजिट वन. पहिली गोष्ट म्हणजे ठीक आहे, हे आपण इथे कॉमन झालं. आता टू च्या अपोजिट फाय आहे म्हणतात, इथे फाय येईल का? तर नाही येणार, सो एलिमिनेट फाय. थ्री च्या अपोजिट म्हणजे बॅक साईडला काय आहे? वन, सो वन सुद्धा नाही येणार. येऊ कुठली गोष्ट शक्य तर फोर आणि सिक्स. आता फोर आणि सिक्स मध्ये आपण कसं चूज करायचं? ऑब्व्हियसली अगेन गो फॉर सायक्लिक मेथड. ठीक आहे, आता इथे बघायचं कॉमन काय आहे. तर ओके, थ्री टू थ्री टू मला इथे कॉमन दिसत आहे. बघा तुम्ही आता आन्सर काढलेले असेल लॉजिकली, पण इथे बघा टू नंतर थ्री, बरोबर आहे? टू नंतर थ्री आणि मग सिक्स, इथे पण तसं आहे का? बरोबर आहे. टू नंतर थ्री, थ्री नंतर काहीतरी आणि पुन्हा, म्हणजे ह्या क्यूबची आणि ह्या क्यूबची किंवा डायसची सायक्लिक ऑर्डर ही आपली सेम मिळाले. अंडर ऑब्व्हियसली आन्सर काय असणार तुमचं? सिक्स, सो एलिमिनेट फोर असेल. सो युअर करेक्ट आन्सर इज सिक्स. बरं, लक्षात घ्या, सेम ट्रिक, सेम मेथड, सर्व सेम आहे, फक्त क्वेश्चन थोड्या थोड्या फरकाने बदलत आहे आणि प्रत्येक वेळ अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला कुठेतरी बघायला मिळतील. हे जर मजबूत कन्सेप्ट झाली तर डायस ओपनिंग आणि क्लोजिंग म्हणजे अक्षरशः खेळ वाटायला तुम्हाला, त्याच्यामध्ये एक एक क्वेश्चन सुटणार नाही. आणि डायस ओपनिंग क्लोजिंगची जर गोष्टी समजायला लागल्या तर फिगर ओपनिंग क्लोजिंग जेव्हा आपल्याला लेक्चर होतील तेव्हा तुम्हाला ते अजून सोपे जाते. ठीक आहे, सो प्रॉपरली लक्ष देऊन इथे तुम्ही सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन जरा बघूया.
नोट्स बनवत चला, स्वतःचे नोट्स असले पाहिजेत. स्कूल कधी ओपन होईल त्यावेळी पहिला मी तुमची नोटबुक चेक करणार आहे, आणि मला कधीही मध्ये वाटलं तरी कोणालाही मी रँडमली विचारेल तुमच्या वेळेचे फोटो पाठवण्यासाठी. सो नोटबुक कम्प्लीट हवे कुठल्याही वेळेस. थोडक्यात इथे कुठेही तुम्हाला क्वेश्चन मार्क नाही, तुम्ही डायरेक्टली सांगायचं आहे अपोजिट टू ऍट द रेट काय असणार आहे.
आता इथे कंपैरिजन करण्यासाठी तुम्हाला काय आहे, या दोन ट्यूब मध्ये डॉलर सेम दिसते बट इथे बघा इथे दुसरे काही आहे नाही आहे, इथे सुद्धा काय आहे, या दोघांमध्ये कंपैरिजन होऊ शकतं का, तर होऊ शकतं, स्टार आहे म्हणजे तुम्ही कुठलाही डायस कंपेअर करू शकता। आता याचा तुम्हाला करेक्ट मोस्ट पेअर कुठला असणार हे तुम्हाला ओळखायचं, बघा फर्स्ट आणि थ्री कंपेअर करून बघा काय आन्सर येते का, मी फर्स्ट आणि सेकंड करून बघतो ठीक आहे। सो डॉलर पासूनच जर मला सुरू करायचं, डॉलर कॉपीराइट आणि स्टार इथे काय येणार आहे, डॉलर ऍट द रेट आणि पर्सेंटेज ठीक आहे, मला विचारलं तर हेच आहे, मला बाकी काही विचार करण्याची गरज नाही। सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट, ऍट द रेटच्या ऑपोजिट काय असणार आहे तर कॉपीराइट असणार आहे। बघा हे आणि हे कंपेअर केलं तर काय मिळणार तुम्हाला, स्टार आहे तिथे तो स्टार पासून मी सुरू केलं असतं ठीक आहे, स्टार ऍट द रेट आणि हॅश ठीक आहे, स्टार ऍट द रेट आणि हॅश इथे बघा, इथे स्टार डॉलर ओके डॉलर आणि कॉपीराइट असं इथे मला मिळतंय। बघूया आपण हे दोन कंपेअर केलं तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, इथं ऍट द रेट आणि डॉलर ठीक आहे। एक मिनिट, देर मस्ट बी सम मिस्टेक इन द क्वेश्चन आन्सर, कारण इथे सुद्धा जर आपल्याला दोन ऑप्शन्स मिळतात डेफिनेटली इथे कुठेतरी काही ना काहीतरी गडबड असणार आहे। बघा ह्या दोघांमध्ये कंपेअर केल्यानंतर तर हे आन्सर मला मिळत आहे, इथे कंपॅरिझन केलं तर स्टार स्टार डॉलर आणि कॉपीराइट बरोबर आहे, इथे स्टार ऍट द रेट, सो हे सुद्धा ऑप्शन आपलं करेक्ट असू शकतं। सो देअर विल बी अ स्मॉल मिस्टेक ओव्हर हिअर इन द क्वेश्चन इटसेल्फ, देअर विल बी अ डिफरंट सिम्बॉल, देअर विल बी अ डिफरंट सिम्बॉल, बघा इथे ऑब्व्हियसली इथे कुठेतरी पर्सेंटेजचे सिम्बॉल असणार आहे तर इथे डिफरंट कुठेतरी सिम्बॉल असू शकतं। सो क्वेश्चन मध्ये थोडीशी मिस्टेक होऊ शकते किंवा हा क्वेश्चन मल्टिपल करेक्टला जाऊ शकतो, मल्टिपल करेक्टला जाऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे। सो लक्षात घ्या अशा गोष्टी ने बरोबर, जर तुमचे एकच आन्सर करेक्ट असेल तर डेफिनेटली ते आन्सर करेक्ट आहे, मल्टिपल असेल तर सिंगल करेक्ट मध्ये ते थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल, आणि मल्टिपल असेल तर तुम्ही दोन्ही आन्सर देऊ शकला असतात, सी सॉरी बी एज वेल एज सी तुम्ही आन्सर इथे देऊ शकला असतात इझिली ओके। सो एकदा करेक्शन करून घ्या तेवढं, इथे डिफरंट कुठला तरी सिम्बॉल असणार आहे तर थोडासा बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक मुळे इथे आपल्याला दोन आन्सर जे की इथे सिमिलर आपल्याला बघायला मिळाले, कारण की आपण इथे स्टार सुद्धा कंपेअर करू शकलो असतो, जे आपण केलेलं आहे इथे सुद्धा कंपॅरिझन केलेलं आहे ठीक आहे। सो स्टार होतं इथे अँटी क्लॉकवाइज जावं लागलं असं जर आपल्याला जायचं होतं तर, सो आपल्याला इथे कॉपीराइट मिळालं असं, बट ठीक आहे काही हरकत नाही आहे, छोटीशी मिस्टेक आहे तुम्ही क्लिअर आउट करून। चला नेक्स्ट टाइपकडे जाऊया आपण, कधी असं होणार नाही की सिंगल क्वेश्चन विचारलेले आणि तिथे आन्सर तुमचे मल्टिपल येतात असं होणार नाही आहे, लक्षात घ्या क्वेश्चन मध्ये कुठेतरी मिस्टेक असू शकते अशा वेळी तुमच्या मेथड मध्ये काही मिस्टेक नसणार आहे ओके। तर नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आणि तो म्हणजे आपला बी आर जी नाटासाठी इम्पॉर्टंट आहे ओपन डायस ठीक आहे, ओपन डायस हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या जर ओपन डायस बद्दल तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन प्रॉपर क्लिअर आउट झाली असेल तर तुम्ही तो क्लोज करू शकता, आणि प्रत्येक डायस असं नाही आहे कुठलीही आकृती असेल काही शेड केलेले असेल तेही क्वेश्चन बघणार आहे आपण की शेडेड पोर्शन असतात तेव्हा ते क्लोज करून बॉक्स कसा तयार होतो ओके। सो काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या वेळेला स्टडी करून घ्यायचे आहेत, चला काही डायग्राम मध्ये काढून घेतो तुम्हाला बेटर राहील, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे हे मिस नाही आहे, सो प्रॉपरली बघून हे प्रॉपरली तुम्हाला बघायचं आहे, पॅटर्न आहे प्रत्येकाला पॅटर्न आहे लक्षात घ्या प्रत्येकाला पॅटर्न इथे आहे, सो त्या पॅटर्न नुसारच ते ओपन पण होणार आहे आणि क्लोज सुद्धा होणार आहे ओके। आता इथे बघा ह्या पॅटर्न मध्ये तुम्हाला काय दिसतंय, फर्स्ट आपण टाइप बघणार जो आहे तो म्हणजे फोर फेसेस एकदम आपल्याला एका लिनियर म्हणजे एका लाईन मध्ये आपल्याला दिलेले असते, फोर फेसेस एका लाईन मध्ये आपल्याला दिले असणार आहे ते सरळ असणार आहे हा फर्स्ट टाइप आहे, नंतर आपण थ्री फेसेस एका लाईन मध्ये आणि त्यानंतर टू फेसेस एका लाईन मध्ये या दोन्ही गोष्टी आपण पुढे बघणार आहे, पहिले या फर्स्ट पॉइंट वर फोकस करूया तो म्हणजे ऑल फेसेस टुगेदर म्हणजे ऑल म्हणजे फोर फेसेस टुगेदर ठीक आहे। सो कधीही जेव्हा असा प्रॉब्लेम फेस करा ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल हा क्लोज करण्याच्या आधी ना पहिली गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे की अपोजिट कोण कोणाच्या असतात, कोण कोणाच्या अपोजिट असतात ही गोष्ट तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे। बघा कधीही फोर फेसेस सिमिलर असतील तर दोन फेसेस कुठे ना कुठे वेगळेच दिलेले असणार आहे, तर ते दोन फेसेस पहिली गोष्ट म्हणजे अपोजिट असणार आहे, बघा जे फेसेस वेगळे लिहिलेले आहेत ते दोन फेसेस एक्झॅक्टली अपोजिट असणार आहेत, आणि मग हे फोर फेसेस आपण कन्सिडर करायचे आणि तिथे काय बघायचं तर एक फेस घ्यायचा एक ड्रॉप करायचा आणि थर्ड फेस चूज करायचा म्हणजे वनच्या अपोजिट थ्री
आणि टू च्या अपोजिट काय येणार आहे फोर. बघा वन च्या अपोजिट येणार आहे थ्री आणि टू च्या अपोजिट येणार आहे फोर. एकदम सिंपल आहे. बघा आपण पहिल्या तर जे वेगवेगळे लिहिलेले आहेत ते अपोजिट धरले आणि मग जे सिक्वेन्स आहेत त्याच्यामध्ये एक सोबत एक घेतला आपण आणि त्याला आपण अपोजिट म्हटलं. इथे बघा इथे काय येणार ऑब्व्हियसली फाईव्ह विल बी अपोजिट टू सिक्स अगेन. फाईव्ह विल बी अपोजिट टू सिक्स अगेन. इथून पुन्हा वन थ्री टू आणि फोर. बघा वन थ्री टू आणि फोर. ठीक आहे. सो अशा वेळी जेव्हा क्वेश्चन येईल बघा अशा वेळी जेव्हा क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाईल की ही फिगर डिव्हाइडेड बिटवीन व्हॉट विल बी द क्लोज डायस फॉर दिस फिगर व्हॉट विल बी द क्लोज डायस फॉर दिस फिगर. त्यावेळी तुम्हाला काही करायचं नाही आहे. लक्षात घ्या कुठे ना कुठे तुम्हाला चार अशा ऑप्शन दिलेले असणार आहे 100% की जे अशा ऑप्शन तुम्हाला दिलेले असणार आहे आणि ते ऑप्शन तुम्हाला सांगणार आहे की तुमचा आन्सर कुठला करेक्ट असणार आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा इथे जर मी म्हटलं की वन थ्री आणि इथे म्हटलं फोर. ओके वन थ्री फोर म्हटलं असे बरेचसे तुम्हाला ऑप्शन असतील तर ह्याच्यावरून काय ओळखायचं पहिली गोष्ट तर हे बघा वन आणि थ्री अपोजिट आहेत म्हणजे हे तर ऑप्शन रॉंगच आहे. बघा अशा पद्धतीने एलिमिनेशन सुरू करायचं. वन आणि थ्री तर मला ह्याच्यावरून समजते अपोजिट आहेत पण ऑप्शन मध्ये एक ऑप्शन असा असणार आहे जिथे वन आणि थ्री ऍडजस्टमेंट आहे सो एलिमिनेट दिस ऑप्शन. अशा पद्धतीने तुम्ही आन्सर फाइंड करू शकता. लक्षात घ्या खूप सिंपल आहे पण तुम्हाला प्रत्येक टाईप हा कळला पाहिजे. फोर फेसेस थ्री फेसेस टू फेसेस टुगेदर आणि कधी कधी ऍब्स्ट्रॅक्ट फिगर पण येतात ती सुद्धा आपण कव्हर आउट करणार आहे. सो होपफुली फोर फेसेस करेक्ट असतील. अजून सुद्धा फोर फेसेस मध्ये भरपूर टाईप आहेत ते सुद्धा कव्हर करूया. चला प्रत्येक टाईप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक टाईप हा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही प्रॉपरली बघायचा आहे. लक्षात घ्या प्रॉपरली तुम्ही बघायचा आहे तो आणि यापुढे कधी डायरेक्टली क्वेश्चन मध्ये कोणी मिस्टेक करायची नाही. ठीक आहे. डायग्राम तुम्ही सायमल्टेनियसली काढू शकता. डायग्राम सायमल्टेनियसली काढू शकता काही प्रॉब्लेम नाहीये. ओके नंबर तुम्ही कसे देऊ शकता 1 2 3 4 5 6 कारण की अंडरस्टँडिंग साठी आहे. तुम्ही कसेही हे नंबर देऊ शकता. आता लक्षात घ्या इथे मला फर्स्ट मॉनी कन्सेप्ट करायचे सिक्वेन्स मध्ये राहील नाही लाईन मध्ये नाही आहे किंवा सिक्वेन्स मध्ये नाही ते अपोजिट आहे. सो वन च्या अपोजिट काय येणार आहे सिक्स. बरोबर आहे. पुन्हा माझी जी मेथड आहे तीच मी इथे फॉलो करणार. बघा टू च्या अपोजिट काय येणार आहे फोर आणि थ्री च्या अपोजिट येणार आहे फाईव्ह. सो याचा काय असतं तुम्ही इझिली बनवू शकता. म्हणजेच काय आहे की एक दोन तीन हे फेसेस कुठेतरी तुम्हाला वन साइड दिसू शकतात कारण की ते ऍडजस्टंट आहेत आणि हे ऍडजस्टंट आहेत. सो ऑप्शन मध्ये हे बघायचे 1 2 3 ऍडजस्टंट कुठे आहे का. ओके म्हणजेच ते ऑप्शन माझं करेक्ट असणार आहे. सिमिलरली इथे बघा हे दोन तुम्हाला वेगळे दिसत आहेत जे की सिक्वेन्स मध्ये नाहीये. सो ते अपोजिट आहेत पुन्हा 2 4 3 5 टू आणि फोर थ्री आणि फाय. एकदम इझी आहे. लक्षात घ्या एकदम इझी आहे. काही याच्यामध्ये असं नाहीये की तुम्हाला कुठे डिफिकल्टी येईल किंवा प्रॉब्लेम येईल. खूप इझिली तुम्ही ह्या गोष्टींवरून फक्त प्रत्येक पॅटर्न लक्षात घ्या किंवा त्याच्यामध्ये कन्सेप्ट अँड लॉजिक समजून घ्या. तुम्हाला डायस ओपन आणि क्लोज कसं करायचं ह्याच्यामध्ये कधी प्रॉब्लेम येणार नाही आणि ह्याचा उपयोग तुम्हाला जास्त कुठे होणार आहे फिगर क्लोजिंग आणि ओपनिंग मध्ये होऊन जाणार आहे. बघा प्रत्येक टॉपिक रिलेटेड आहे. प्रत्येक टॉपिक रिलेटेड आहे. सो आपण इच अँड एव्हरी टॉपिक इथे कव्हर करणार आहे पण हे तुम्ही बघणं फार गरजेचं आहे. हे स्किप केलं तर पुढे डिफिकल्टी तुम्हाला जाणार आहे. ओके नेक्स्ट टाइप बघूया. होपफुली इंटरेस्टिंग वाटत असेल लेक्चर. लेक्चर इंटरेस्टिंग वाटत असेल तर नक्की बघा. पुन्हा तुम्हाला काय अडचण असेल तर विचारा. चला काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके आता फॉर एक्झाम्पल असं रँडमली कुठेतरी फिगर दिलेली आपल्याला 1 2 3 4 6 आणि इथे 5 असे कुठली टाईपची फिगर आपल्याला देऊ शकतो. लक्षात घ्या जे दोन ब्लॉक सिक्वेन्स मध्ये नाही आहेत ते कुठेही असू शकतात. ते कुठेही असू शकतात असं काही कंपल्सरी नाही की ते कुठे असणार आहे. बघा लक्षात घ्या आता इथे सुद्धा पुन्हा काय आलं 5 आणि 6 अपोजिट आहेत. सो डेफिनेटली 5 च्या अपोजिट काय येणार आहे 6. 1 च्या अपोजिट काय येणार आहे तुम्ही इझिली आता एक गेस करू शकता. तुम्हाला पाठच झालं असेल ही गोष्ट. 4 मधले आता तुम्हाला कधी प्रॉब्लेम येणार नाही. इथे बघा 4 आणि 3 अपोजिट असेल सस 1 आणि 5 अपोजिट असणार आहे आणि 2 आणि 6 अपोजिट असणार आहे. बघा एकदम सिंपल आहे. एकदम सिंपल आहे. काही अडचण नाही आहे. तुम्ही हे इझिली गेस आउट करू शकता. आता तुम्हाला असं वाटत असेल की कुठलाही क्वेश्चन 4 मध्ये आला तरी आम्ही इझिली गेस आउट करू शकतो. तेच महत्त्वाचं आहे. एकही मार्क आर्किटेक्चर ऍप्टिट्यूड मध्ये घालवायचा नाही आहे कुठल्याही परिस्थितीत. लक्षात घ्या जीकेचा पार्ट आपला खूप फास्ट आहे.
पण जे फिक्स क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला अजिबात चुकवायचे नाही आहेत, लक्षात घ्या. सो हे प्रॉपरली बघत जा, ठीक आहे. चला नेक्स्ट अजून बघूया. खूप टाइम आहे आपल्याला ओपनिंग ऑफ टायर्स मध्ये, ते सर्व आपल्याला आज कव्हर करायचे आहे. टी शेप, ओके, हा शेप तुम्ही एक्झाम मध्ये सुद्धा कधीतरी बघितलेला असणार आहे 100%. 3, 6, 5, 1, 2 आणि 4. आता हा उलटा टी सुद्धा असू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, इथे सुद्धा काय, आता फिगर थोडी बदलले पण मेजर आपलं जे आहे, मेजर जे आपली गोष्ट आहे ते काय, सिक्वेन्स मध्ये किती नंबर आहेत, 4 नंबर आहेत. भरपूर झाले आपल्याला तेवढंच बघायचं आहे, म्हणजे जे उरलेले दोन गोष्टी आहेत भले ते आता सिक्वेन्स मध्ये असतील फरक पडत नाही, 3 च्या अपोजिट 5 येणार आहे आणि मग आपलं जे आहे ते कॉमन टर्म्स आपण इथे फॉलो करणार, 1, 4 आणि 2 आणि 6. लक्षात घ्या, सोपं आहे, फार सोपं आहे हे. फक्त एकदा तुम्हाला लॉजिक कळलं की समजलं, बघा 5 आणि 3 सिक्वेन्स मध्ये नाही आहेत 4 च्या, सो 5 अँड 3 विल बी अपोजिट. सिमिलरली 2, 6, 4, 1, सो 2 आणि 6, 4 आणि 1. बघा ह्या गोष्टी तुम्हाला इझिली क्लिअर आउट झाल्या असतील, तर आपण पुढच्या पॉईंटला जाण्याचे 3 फेज आहे. सो होपफुली फेज 4 चं तुम्हाला कम्प्लिटली समजलं असेल की नक्की करायचं काय आहे. लक्षात घ्या, जे सिक्वेन्स मध्ये नाही आहेत ते अपोजिट असणार आहे, आणि जे सिक्वेन्स मध्ये आहेत एक घ्यायचा, एक एलिमिनेट, थर्ड पकडायचा, फर्स्ट आणि थर्ड, सेकंड अँड फोर्थ, या पद्धतीने तुम्ही फॉलोअप करायचं. चला थर्ड फेज कडे जाऊया, म्हणजे 3 फेसेस जेव्हा एकत्र असतील तेव्हा काय असणार आहे ते सुद्धा आपण क्लिअर आउट करून घेऊ. ओके, आता इथे बघा, इथे काय आपल्याला डायग्राम दिसते की 3 फेसेस आहेत सिक्वेन्स, 1, 2, 3, 1, 2, 3 हे फेसेस सिक्वेन्स मध्ये आहेत. अशा वेळी काय करायचं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बघा एकदम सिंपल आहे, तुम्ही पुन्हा ही मेथड फॉलो करायची, एक सोडायचं आणि दुसरं, त्यानंतर सिमिलरली ह्या साईडला सुद्धा तेच करायचं आहे. बघा 5 च्या अपोजिट काय येणार आहे, म्हणजे 1 आणि 2 च्या अपोजिट काय येणार आहे, तर 6 येणार आहे. ऑब्व्हियसली उरलेली पेअर कुठली आहे, 3 आणि 4. सो तिथे काही फार असं विचार करण्याची गरजच नाही आहे, आपल्याला ती पेअर तशी इझिली मिळणारच आहे, ठीक आहे. सो सिमिलर वे तुम्ही इथे सुद्धा करायचं, एक एलिमिनेट करून नेक्स्ट डे जम्प घ्यायची आहे, सिमिलर इथे सुद्धा तेच करायचं आहे. सो 5 च्या अपोजिट इथे येणार आहे 2, 1 च्या अपोजिट येणार आहे 6 आणि 4 च्या अपोजिट ऑब्व्हियसली इथे 3 येणार आहे. लक्षात घ्या, सिमिलर आहे, 4 जसं होतं तसंच आहे, जेव्हा 3 असेल तेव्हा सुद्धा 1 एक एलिमिनेट करून जम्प करायचं आणि ते दोन अपोजिट आपल्याला पकडायचे आहेत. फक्त इथे आपल्याला तिन्ही पेअर आपल्याला इझिली मिळणार आहेत, 1, 2 ह्या मिळतील, फक्त हे आपल्याला गेस करायचं, ते काही इझी आहे, ठीक आहे. चला अजून टाईप बघूया, हे सगळे टाईप तुमच्या बुक मध्ये असले पाहिजे, तेव्हा क्वेश्चन जेव्हा मी घेणार आहे याच्यावरचे, तेव्हा तुम्हाला ते सर्व टाईप क्लिअर असले पाहिजेत किंवा लक्षात असले पाहिजे, तरच आपण त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, नाहीतर ते डिफिकल्ट जाणार आहे. ओके, सो आता क्वेश्चन्स कडे जाण्याआधी अजून एक टाईप जो आपला राहिला आहे तो म्हणजे 2 फेज. ओके, 2 फेज जो आपला टाईप राहिलेला आहे तो आपण क्लिअर आउट करून घेऊया, ठीक आहे, तो आपण क्लिअर आउट करून घेऊया. बघा थोडस आता बघताना हा कॉम्प्लिकेटेड वाटत असेल आणि याचं थोडं थिंकिंग पण क्रिटिकल आहे. ओके, थिंकिंग म्हणजे थोडंसं क्रिटिकल आहे, आपण याचं सिमिलर आहे, सिमिलर एक्झाम्पल्स आहेत, फक्त थोडस तुम्हाला डायग्राम जे आहे ते उलटी पुलटी करून दिलेली असेल, फार काय असं वेगळं देणार नाही एक्झाम येणार. हे इंटरेस्टिंग आहे, दिस वन इज इंटरेस्टिंग दॅन फर्स्ट टू. ओके, आता बघा इथे महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला 2 फेसेस सिक्वेन्स मध्ये आहेत, इथे तुम्हाला समजून ज्या गोष्टी घ्यायच्या, 2 फेसेस इथे सिक्वेन्स मध्ये आहेत, त्यामुळे इथे आपल्याला असं काही एलिमिनेट करता येणार नाही की एक सोडा एक घ्या एक सोडा एक घ्या असं काही आपल्याला इथे करता येणार नाही आहे. इथे आपल्याला काय फॉलो करावं लागेल, तर आपल्याला एक छोटीशी मेथड आहे, थोडं हायलायटर घेऊन बघूया आपण, डिफरंट पेनने तुम्हाला इथे क्लिअर होईल. कधी इथे असे क्वेश्चन सॉल्व्ह करताना एजेस बघायचे, कुठल्या कुठली एज कनेक्टेड आहे ते महत्वाचं आहे, ते बघायचं.
लक्षात घ्या, इथे पण मी थोडस करून ठेवतो, एज डिस्प्ले करून ठेवतो, मग आपण क्वेश्चन कसा सॉल्व करायचा ते क्लिअर आउट करून घेऊ. ठीक आहे, आता एजेस का ते पहिला क्लिअर आउट करून घ्या. बघा आता वन सोबत काय कनेक्टेड आहे, वन सोबत काय कनेक्टेड आहे, टू अँड थ्री. वन सोबत जेव्हा टू आणि थ्री कनेक्टेड आहे, डेफिनेटली डेफिनेटली वन च्या अपोजिट टू आणि थ्री येणारच नाही, वनच्या अपोजिट टू आणि थ्री येणारच नाही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वन च्या अपोजिट अपोजिट टू आणि थ्री येणार नाहीत, येणार नाहीत. सिमिलरली सिक्सच्या अपोजिट फोर आणि फाईव्ह येणार नाही आहे. ओके, सो ही गोष्ट पहिला मला क्लिअर असणं गरजेचं आहे की वनच्या अपोजिट टू आणि थ्री येणार नाही आहे, सिक्सच्या अपोजिट फोर आणि फाईव्ह येणार नाही. मग आता याच्या अपोजिट आपण कुठले क्वेश्चन घेऊ शकतो, किंवा फॉर एक्झाम्पल इथे मग काय घेणार, की कोण कशाचा अपोजिट आहे हे कसं करणार मला, तर इथे तुम्हाला जंप करायला लागणार आहे. सो वन टू फोर ही एक जंप तुमची बसणार आहे. बघा वन टू फोर ही एक जंप आणि थ्री और सिक्स टू थ्री ही एक जंप बसणार आहे. बघा पुन्हा बघूया आपण काय येणार आहे, वनच्या अपोजिट काय येणार आहे, फोर, थ्रीच्या अपोजिट येणार आहे सिक्स. ऑब्व्हियसली उरले कुठले, बघा बघा वन झालं, फोर झालं, थ्री झालं, हे सो टू आणि फाय, सो टू आणि फाय विल बी अपोजिट टू इच अदर. बघा एकदा क्लिअर आउट करून घ्या, सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो मला वाटतं हे दोनच टाईप आहेत, हे दोन टाईपच आहेत उरलेले लास्ट आपले ओपन डायस मध्ये, जे तुम्हाला क्लिअर आउट असणं गरजेचं आहे. सिमिलरली इथे सुद्धा तुम्ही बघू शकता, आता इथे काय म्हणणार आहे, वनच्या अपोजिट टू आणि थ्री येणार नाही आहे, सिमिलरली सिक्सच्या अपोजिट फोर आणि फाय येणार नाही आहे. म्हणजे पुन्हा वन टू फोर, थ्री टू सिक्स, म्हणजे हेच तुमचं सिक्वेन्स इथे तुम्हाला मिळणार आहे. लक्षात घ्या, जंप कशी घ्यायची आहे हे महत्वाचं आहे, म्हणून हे एजेस डिस्प्ले केलेले आहेत. एजेस वरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात की कुठलं तिथे नंबर अपोजिट असणार आहे, कुठला फेस अपोजिट असणार नाही आहे. सो हे प्रॉपरली तुम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, चला अजून थोडस बघूया की थोडी रँडम फिगर जर आपल्याला मिळाली जिथे टू फेसेस आपले आहेत, तर काय आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे, एक छोटीशी एक फिगर रँडमली आपण जी काढलेली आहे ती बघूया आपण. ओके, आता इथे बघा, इथे तुम्हाला विचारलेलं आहे की कुठले फेस कुठे अपोजिट आहे. ठीक आहे, कुठले फेस कुठे अपोजिट आहे, किंवा असंही विचारू शकतात की ह्याला क्लोज करा. ठीक आहे, क्लोज करा, तर क्लोजिंग तुम्हाला सांगितलं एलिमिनेट करावं लागेल, ते आपण क्वेश्चन बघणार आहोत. आता इथे मला सांगा, इथे काय थ्री फेस पण आहे, टू फेस पण आहे, टू फेस पण आहे, म्हणजे कॉम्बिनेशन आहे, दोन क्वेश्चन्स आहे, कॉम्बिनेशन आहे, हे कसं टॅकल करायचं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बेसिक्स कधी सोडायचे नाही. जेव्हा मला तीन सिक्वेन्स मध्ये मिळतात मी सरळ जंप घेणार, जेव्हा तीन फेसेस सिक्वेन्स मध्ये मिळतात मी जंप घेणार, आणि ती जंप असणार आहे थ्री टू फोर ची. सो थ्री च्या अपोजिट काय आलं, तर फोर आलं. ठीक आहे, याच्यानंतर तर रिलेटिव्हली हे खूप सिम्पल होऊन जातं, याच्यानंतर रिलेटिव्हली हे खूपच सिम्पल होऊन जातं. तुम्हाला इथे इझी गोष्टी गेस करता येतात. आता पहिली गोष्ट म्हणजे काय आहे, बघा आपण एज मेथड इव्हन बघूया. ही जर एज मी कन्सिडर केली तर सिक्सच्या अपोजिट काय येणार नाहीये, सिक्सच्या अपोजिट फोर आणि फाय येणार नाही. सो थ्री फोर आणि फाय सिक्स झालं, म्हणजे वन आणि टू उरलेला आहे, वन आणि टू उरलेला आहे. बरोबर आहे, आपण एवढीच फिगर जर कन्सिडर केली तर आपण जंप उठून घेतो, आपण जंप उठून घेतो तर सिक्स कडून डिरेक्टली वन कडे आपण जंप घेतो. सो वन आणि सिक्स हे अपोजिट असणार आहेत, आणि उरले कुठे, टू आणि फाय. सो टू अँड फाय विल बी अपोजिट टू इच अदर. आता लक्षात घ्या, याच्यात दुसरी सुद्धा मेथड आहे, याच्यामध्ये दुसरी सुद्धा मेथड आपल्याला अप्लाय करता येते. ती म्हणजे या फिगरला थोडं मॉडिफाय करायचं, थ्री वन फोर, आणि इथे इथे थोडंसं मॉडिफिकेशन करून घेऊया आपण. फाय आणि सिक्स तर आहे, मी जर टू इथे घेतला, मी जर टू इथे घेतला तर बघा थ्री फोर फाय टू, बघा थ्री फोर एक सिक्वेन्स, फाय टू एक सिक्वेन्स, आणि शेवटी जो उरलेला आहे तो वन आणि सिक्स, हा एक सिक्वेन्स माझा मिळणार आहे मला. सो हे तुम्ही असं सुद्धा मॉडिफाय करू शकता, हे जेव्हा तुम्हाला सगळ्या कसं क्लिअर असेल तेव्हा तुम्हाला हे इझिली क्लिअर आउट होऊन जाईल की आपण काय करतो आहे. ओके, सो रिलेटिव्हली खूप सिम्पल आहे. बघा काही याच्यामध्ये असं कठीण नाही आहे की ओपन क्लोज थोडीशी रँडम फिगर आली तर काही वापरून जायचं नाही. तुम्ही स्ट्रिक्ट बेसिक्सला तुम्ही स्ट्रिक्ट टू राहिला तर तुम्हाला कुठले एक्झाम्पल इझिली क्लिअर आउट होऊन जाणार. ठीक आहे, चला एक ऍप्लिकेशन बघूया. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण आता बघितलेल्या आहेत, त्याचं एक छोटंसं आपण
ऍप्लिकेशन सुद्धा बघून घेऊया आणि हे क्वेश्चन तुम्हाला जमतं हे मला बघायचंय. तुम्ही हा क्वेश्चन सोडवू शकता का हे मला अपेक्षा आहे तुमच्याकडून आणि होपफुली तुम्ही सोडवाल. सिम्पल आहे, आपण फोरचा याच्या सिक्वेन्स मध्ये बघतो आहे, सो तुम्ही इझिली याचा आन्सर मला द्यायचा आहे, लक्षात घ्या. असे आपण मल्टिपल क्वेश्चन करणार आहे त्या लेक्चर मध्ये. आता ही फिगर तुम्हाला दिलेली आहे आणि ऑप्शन्स दिलेले आहेत काही, ठीक आहे. सो पहिला तर ऑप्शन्स दिले म्हणजे चार डायस असणार आहेत तुमच्याकडे, क्लोजिंग करायचं आहे. डायस जसा ओपन होता त्याला आता क्लोज करायचं आहे, ठीक आहे. सो चार डायस इथे काढून घेऊया. इथे तुम्हाला एलिमिनेशन मेथड फॉलो करायचे आहे, एलिमिनेशन मेथड फॉलो करायचे आहे इथे तुम्हाला. सो त्याच्यावर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत. चला बघूया ऑप्शन्स काय. 1, 3, 5, 2, 6, 4, 3, 1, 4. ओके, बघा इथे तुम्हाला एक छोटीशी हिंट देतो, जे तुम्हाला बेसिक शिकवलेलं आहे की कुठला बेस कशाचा अपोजिट आहे ते थोडस लिहून घ्या आणि मग हळूहळू एलिमिनेशन सुरू करा. बघा जरा ट्राय करा, मग बघायचं किती लोकांना जमणार आहे, ठीक आहे. चला ट्राय करा. ओके, काय पॉज वगैरे करून काय प्रयत्न केला असेल तर खूप छान आहे. चला प्रयत्न आपण करून बघूया इथे काय येणार आहे. चार फेसेस एकत्र आहेत, काय आहे, चार फेस एकत्र आहेत. सो टू च्या अपोजिट काय येणार आहे तर फोर, इथे लिहून घेतो टू च्या अपोजिट येणार आहे फोर. त्यानंतर वन च्या अपोजिट काय येणार आहे सिक्स, वन अपोजिट सिक्स. आणि त्यानंतर फायनली जे उरलेले आहेत ते आपले 5 आणि 3 जे की सिक्वेन्स मध्ये नाही आहे. बघूया किती लोकांचा ऑप्शन करेक्ट आहे ते चेक करूया. 2 आणि 4 अपोजिट आहेत. आता कसं आहे हे क्वेश्चन टॅकल कसं करायचं की 2 आणि 4 अपोजिट आहेत तर 2 आणि 4 ऍडजसंट तर नसणार आहे. बघा 2 आणि 4 जर अपोजिट आहे तर 2 आणि 4 ऍडजसंट नक्की नसणार आहे. मग तुम्ही अशा ऑप्शन शोधायचे जिथे 2 आणि 4 ऍडजसंट आहेत. बघा तर हा ऑप्शन जिथे 2 आणि 4 ऍडजसंट आहेत ते तर त्याला कॉन्ट्रॅडिक्ट करते, बरोबर आहे. सो एलिमिनेट दिस, बरोबर. एक ऑप्शन एलिमिनेटेड. 1 आणि 6 बघा, 1 आणि 6 इथे असणार आहे. आता इथे काय करणार तुम्ही ते सुद्धा बघून घेऊया. 1 आणि 6 म्हणजे 1 आणि 6 ओके, म्हणजे हे सुद्धा एलिमिनेट, ते अपोजिट आहे, इथे ऍडजसंट आहे, कॉन्ट्रॅडिक्ट झालं, एलिमिनेट. 5 आणि 3 सुद्धा इथे तुम्हाला ऍडजसंट दिसतात पण आपल्याला फिगरच्या हिशोबाने आपल्याला ते अपोजिट माहिती आहे. सो एलिमिनेट दिस एज वेल. रिमेनिंग ऑप्शन ऑब्व्हियसली विल बी करेक्ट ऑप्शन, विल बी करेक्ट ऑप्शन. बघा या पद्धतीने तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम सोडवू शकता. 3 फेसेसचा असो, 4 फेसेसचा असो, 2 फेसेसचा असो किंवा रँडम फिगर दिलेली असेल काही फरक पडत नाही. मला जर हे माहिती आहे तर हे सोडवणं म्हणजे अगदी पोर्टेड म्हणून नाही, ओके. सो हे इझिली आहे, इझी म्हणजे एवढं इझी आहे की तुम्हाला हे जर समजलं तर ऑप्शन म्हणजे असं बघून तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. एलिमिनेशनची काय फार गरज पण नाही, ओके. आता बरेचसे जे क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत जे पुढच्या आपण नेक्स्ट लेक्चर पासून बघणार आहे ते म्हणजे शेडिंग पोर्शनचे आपण कसे करणार आहे. आणि आता तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला नंबर्स प्रत्येक वेळेस 1, 2, 4, 3 काय असे नंबर्स दिलेले असेल असं नाहीये. कसं एक्झामिनर थोडस कन्फ्युजन करण्यासाठी काय करू शकतो, तुम्हाला एखादा डायस रुपा असं दिलं हे दिलं असेल तर इथे 1, 2, 3, 4 असं काहीतरी लिहून ठेवेल, लक्षात घ्या असं काहीतरी दिलेलं असेल. सिमिलरली हाच क्वेश्चन आपण इथे थोडस इथे एलिमेंट करूया. 4, 2, 3, 4, 5 आणि इथे काय असणार आहे 6, 3, 4, 5, 6 ओके. आता हा जर प्रॉपर डायसेस दिलेला आहे तुम्हाला आणि विचारलं असेल की ह्याची अपोजिट फिगर म्हणजे ह्याची क्लोजिंग फिगर काय असणार आहे, तर ऑब्व्हियसली हे दोन अपोजिट असणार आहे तुमचे, बरोबर आहे. हे दोन अपोजिट आणि हे दोन अपोजिट. सो तुम्हाला शोधायचं आहे सिमिलर वे मध्ये कुठे ऑप्शन असेल तुम्ही इझिली याचा आन्सर गेस आउट करू शकता. सो हीच कन्सेप्ट तुम्ही मल्टिपल टाइम्स कुठे अप्लाय करू शकता. असं हे नाही की याला कुठेतरी लिमिटेशन आहे आणि आपल्याला ही पद्धत तिथेच अप्लाय करू शकतो, बाकी कुठेही ऍप्लिकेशन करू शकत नाही. लक्षात घ्या हे ओपनिंग डायस म्हणजे तुम्हाला क्लोजिंग डायस तुम्हाला बेस दिलेला आहे, ठीक आहे. सो याच्यावर तुम्ही मल्टिपल क्वेश्चन स्वतः सोडवू शकता. आपल्या बुक मध्ये सुद्धा अवेलेबल आहे, जे तुमच्याकडे आर्किटेक्चरचे बुक आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. सो एक्सरसाइज सोडवा, बघा काय काय अडचणी येतात आणि बिंदास विचारा. मी सुद्धा तुम्हाला एक्सरसाइजची शीट देईनच, त्यामध्ये डायसचे प्रॉब्लेम असेल सो तेही तुम्ही सोडवून मला द्यायचे आहे, ठीक आहे. सो होपफुली आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, इंटरेस्टिंग होतं. अभ्यास करत राहा, नोट्स स्वतःचे बनवा, कधीही विचारले जातील नोट्स तुम्हाला आणि तेव्हा तुम्हाला ते प्रोड्यूस करावे लागणार आहे, ठीक आहे. सो कीप स्टडी, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.